नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांची घोषणाबाजी. शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांनी व्यक्त केला आक्रोश. नाना पटोले यांची अजित पवार यांच्यावर प्रतिक्रिया. पवार शिवसेनेप्रमाणे काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास द्यायचे असा पटोलेंचा आरोप. आणि देवेंद्र फडणवीसांच्या बंगलाबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवली. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घराबाहेरील सुरक्षेत वाढ. नागपुरातील रेशीमबाग येथील शिवसेना भवन समोर शिवसैनिकांनी आंदोलन करत आक्रोश व्यक्त केलाय. यावेळी अनेक शिवसेना कार्यकर्ते तसेच शिवसैनिक उपस्थित होते. तर यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. शिवसेनेचे 36 आमदारांनी बंद पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनात्मक वक्तव्य केले होते. तर आता शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत आणि अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे समर्थनार्थ आंदोलने केले जात आहे. त्याचबरोबर नागपुरातील रेशीमबागमधील शिवसेना भवनसमोर कार्यकर्त्यांनी एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी केली. विदर्भातील नितीन देशमुख सोडून शिवसेनेचे आणि शिवसेना समर्थित आमदार शिंदेसोबत आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीकडे मोठ्या नेत्यांनी पाठ दाखवली आहे. नागपुरात आज शिवसैनिकांनी एकत्रित येत आंदोलन केले व आक्रोश व्यक्त केला. यावेळी शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. आम्ही जे काही आज परिस्थिती या संपूर्ण शिवसेनेवर आहे, आम्ही सर्व जुने शिवसैनिक नागपूरचे संपूर्ण लोक आम्ही आजपर्यंत जो पक्षाचा आदेश राहिला, जो मातोश्रीचा आदेश राहिला, तोच आजपर्यंत पाळलेला आहे. याच्या आधी असे प्रसंग आले तेव्हाही आम्ही पक्षप्रमुख उद्धव साहेबांसोबत होतो. आजही अशा प्रकारचं वातावरण आहे हे सांगण्यासाठीच आम्ही या ठिकाणी उभो आहोत की आम्ही पक्षप्रमुख उद्धव साहेबांसोबत आहोत. आणि काल ज्या प्रकारे उद्धव साहेबांनी एक चर्चा त्या शिवसैनिकांसोबत त्या आमदारांसोबत बोलण्याचं त्यांनी जे केलेलं म्हटलेलं आहे, आम्ही संपूर्ण शिवसैनिकांची इच्छा आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजून इतरही जे आमदार आहेत त्यांनी परत यावं, माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करावी आणि एकत्र येऊन काम करावं अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. आणि जो काही चर्चेमध्ये होईल, जो काही मार्ग निघेल, परंतु आम्ही संपूर्ण मातोश्री आणि पक्षप्रमुख जे म्हणेल त्या पद्धतीने आम्ही काम करू आणि त्यांच्या सोबत उभे आहो हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभे आहोत. ऑफलाईन होत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांमध्ये दोन केंद्रावर गैरप्रकार सुरू होता, त्यामुळे दोन्ही पेपर रद्द करण्यात आले. तसेच सदर परिसरातील अटलांटा महाविद्यालयाचे केंद्र रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. पाचपावली येथील सिंधू महाविद्यालयात BSc अभ्यासक्रमाच्या पेपरमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी धडक कारवाई करत दोन्ही पेपर रद्द केले. तसेच अटलांटा महाविद्यालयाचे केंद्र रद्द केल्याची कारवाई केली. विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरू आहे. यावेळी ऑफलाईन बहुपर्यायी MCQ प्रश्न देण्यात आले असून गृहकेंद्रच असल्याने विद्यार्थ्यांचे फावत आहे. त्यातूनच विद्यार्थ्यांचे पाचपावली येथील सिंधू महाविद्यालयात वीज पुरवठा खंडित झाल्याने फिजिक्स आणि झूलॉजी या विषयाच्या 6व्या सत्राच्या पेपरच्या झेरॉक्स काढण्यास उशीर झाला. त्यामुळे हा पेपर विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपवर आला. त्यातून प्रश्नांच्या उत्तरांची देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आली. त्यातून परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ प्रफुल्ल साबळे यांच्या पथकाने सिंधू महाविद्यालयात धडक दिली. यावेळी तेथील केमिस्ट्रीच्या पेपरदरम्यान 3 जणांकडे मोबाईल आढळून आले. यावेळी 3ही विद्यार्थ्यांचे पेपर जप्त करण्यात आले. याशिवाय मंगळवारी या केंद्रावर घेण्यात आलेले दोन्ही पेपर रद्द करीत हे दोन्ही प्रकरणे परीक्षा मंडळाकडे पाठविण्यात आली. दुसरीकडे सदर येथील अटलांटा महाविद्यालयात पथकाने भेट दिली. यावेळी BCCA आणि BCOM अभ्यासक्रमातील 6व्या सत्राच्या परीक्षा असता तिथे कुठल्याच प्रकारच्या सोयीसुविधा नसल्याची बाब समोर आली. प्रश्नपत्रिका बाहेरून झेरॉक्स काढून आणत असल्याची बाब समोर आली आहे.
यानंतर तत्काळ या केंद्राची मान्यता रद्द करत तेथील विद्यार्थ्यांना उद्यापासून अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. यावेळी बोलताना म्हणाले की एकनाथ शिंदे यांना मुंबईमध्ये तर यावं लागेल, इथे आल्यावर समजावतील किती सोबत आहेत आणि किती नाही. आघाडी टिकून राहिली पाहिजे, आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. राज्यामध्ये राजकीय परिस्थिती जी निर्माण झाली आहे, आमचेही आमदार बाकीचे आमचे पार्टीचे प्रमुख सदस्य जे आहे ते विचारत असतात ते काय आहे परिस्थिती, उद्या काय होणार, काय म्हणजे आमच्या पार्टीची भूमिका काय राहणार आहे. स्वाभाविक आहे की असा स्थिर वातावरणामध्ये पक्षाच्या प्रमुख मंडळींनी आमदार आणि बाकीचे प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद ठेवावं या उद्दिष्टाने आजची बैठक आहे. आज ही परिस्थिती काही स्पष्ट नाही आहे. मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी आता कायमच आहे. शेवटपर्यंत प्रयत्न हेच राहणार आहे की जे गेलेले लोक आहे, जे शिवसैनिक आहे किंवा बाकीचे इतर जे लोक सहकार करत होते त्या लोकांनी परत यावं आणि हे सरकार पुढेही कायम ठेवावी. दिवसागणित आता जे काही वातावरण आहे ते तुम्हाला सगळ्या लोकांना तुमच्याच माध्यमातून बऱ्याच लोकांना पोचलेलं आहे की परिस्थिती काय आहे. पण स्वाभाविक आहे की पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी किंवा आमदारांना काहीतरी म्हणजे त्यांच्याशी संवाद करावा आणि त्यांनाही काहीतरी परिस्थितीच्या बद्दल सांगावं ह्या उद्दिष्टांनी याची बैठक 5 वाजता पवारसाहेब आणि अजितदादा आणि जयंत पाटीलांच्या उपस्थितीमध्ये होणार. असं आहे की मुख्यमंत्री महोदय वर्षावर राहिले की मातोश्रीवर राहिले हा काही विषय आमचा नाही आहे आणि तो काही एवढा महत्त्वाचाही नाही. सुरुवातीला बरेच दिवस मुख्यमंत्री मातोश्रीला पण राहत होते म्हणून ते काही आम्ही त्याच्यावर काही फार काही विषय म्हणजे लक्ष घातलेला नाही आहे. ठीक आहे, निश्चित परिस्थिती काहीतरी एक वेगळी निर्माण झाली आहे ते तर खरंच आहे. बरेच आमदार जे शिवसैनिक आहे किंवा आम्हाला जे साथ देणारे होते किंवा त्यांना साथ देणारे होते शिवसेनेला ते आज मुंबईला नाही. काही लोक म्हणतात की नाही खरं नाही, काही लोक तिथे जबरदस्ती गेलेले आहे, त्यांना थांबून ठेवलेलं आहे. आता नेमका काय आहे परिस्थिती खरी खोटी काय आहे ते आता काही म्हणजे 1-2 दिवसामध्ये क्लिअरच होईल. शेवटी मुंबईला तर त्यांना यावंच लागेल, कोण कोणाबरोबर आहे ते स्पष्ट होणारच आहे. परिस्थिती तर निर्माण झाली आहे त्याच्यात काही वाद नाही आहे, पण त्या परिस्थितीच्या नेमका उद्याचा काय घडणार आहे, कोण किती लोक तिथे त्यांच्याबरोबर राहणार आहे की नाही आणि त्यांची भूमिका उद्याची काय राहणार आहे अजून त्यांनी काही स्पष्ट केलेला नाही आहे की ते काय उद्या करणार आहे. ते गेले आहे खरं आहे, नाराज आहे काय असं जे जाणवलं ते त्यांच्या काही ट्विट माध्यमातून आम्हालाही जाणवलं आहे, सगळ्यांना जाणवलं आहे की आता उद्या आल्यानंतर किंवा इथे विधानसभेमध्ये की विधानसभेच्या बाहेर त्यांचा काही म्हणजे कोणता रोल राहणार आहे स्पष्ट झाल्याशिवाय आम्ही काही त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीची स्थापना केली हे खरं आहे आणि आमच्या शेवटपर्यंत प्रयत्न राहील की हा सरकार आणि हा आघाडी आमची टिकून राहिली पाहिजे. याच्यासाठी पवारसाहेब कालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना भेटले आणि त्यांना सांगितलेलं आहे की आमच्या पाठिंबा तुमच्याकडे आहे आणि ते शेवटपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहो. आता परिस्थिती उद्या काय फायनल होते त्याच्यावर कळेल. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे एकीकडे राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल एक वक्तव्य केलंय. अजित पवार हे काँग्रेसच्या आमदारांना त्रास द्यायचे, निधी देत नसत असं नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय. शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की अजित पवार हे आपल्याला निधी देत नाहीत, त्रास देतात, अशा प्रकारच्या तक्रारी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आल्या. तशाच तक्रारी काँग्रेसच्या आमदारांनीही आपल्याकडे केल्या होत्या असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यानंतर मी शरद पवार आणि अजित पवारांना भेटलो आणि त्यासंबंधीच्या भूमिका स्पष्ट केली असल्याचंही त्यांनी म्हटलं. काँग्रेस पूर्ण ताकदीने शिवसेनेच्या मागे उभी राहील असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की आम्हाला सत्तेचा कोणताही मोह नाही, त्यामुळे जनतेसाठी आम्ही लढत राहू
महाविकास आघाडीसोबत काँग्रेस राहील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नाही तर ईडीच्या भीतीमुळे बंडखोर आमदारांनी हे पाऊल उचललं असून त्यामागे भाजप आहे. हे सरकार 5 वर्ष चालेल. भाजप सत्तेसाठी कोणत्या थराला जातं हे देशातील जनतेला पाहू द्या. प्रत्येक पक्षाला आपली स्ट्रॅटेजी तयार करण्याचा अधिकार आहे. मागील सरकारच्या काळातही शिवसेना मंत्री खिशात राजीनामा घेऊन फिरत होते. आताही तसंच काहीसं घडतं आहे. महाविकास आघाडीत आम्ही आहोत. जर शिवसेनेने काही निर्णय घेतला तर आम्ही तयार आहोत. जर काही वेगळा विचार झाला तर आम्ही विरोधी पक्षात बसायला तयार आहोत. नगरसेवक शरद कनसे आणि जेरी डेव्हिड नितीन देशमुख यांच्यावर प्रतिक्रिया देत म्हणाले की नितीन देशमुखांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली की माझी बायको आजारी आहे, मला माझ्या मुलाला भेटायचे आहे, तर मला तात्काळ गावी जाण्याची व्यवस्था करा. आणि त्याच पद्धतीने शिंदे यांनी त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था केली. तेव्हा आम्ही प्लॅनचे फोटो देखील काढले. तर आमदार नितीन देशमुखांना मी स्वतःची सुटका करून पळून आलो हा दावा खोटा असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. बालापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी शिंदे साहेबांच्याकडे विनंती केली की माझी मिसेस आजारी आहे, माझ्या मुलाला भेटायचं आहे, तर मला तात्काळ गावी जाण्याची व्यवस्था करा. आणि त्याच पद्धतीने शिंदे साहेबांनी त्या देशमुख साहेबांना गावी जाण्याची व्यवस्था केली. मी आणि जेरी डेव्हिड आम्ही दोघं नितीन देशमुख यांना चार्टर विमानाने नागपूर एअरपोर्टला सोडलं. जाताना आम्ही नाश्ता जेवण एकत्र केलं. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही नागपूर एअरपोर्टपर्यंत गेलेलो आहे. तिथे गेल्यानंतर त्यांचे मित्र भेटले, त्यांचे नातेवाईक होते, त्यांचे कार्यकर्ते होते आणि त्यांच्या स्वाधीन केल्यानंतरच आम्ही तिथून दोघं रिटर्न आलो. आम्ही त्यांचे मित्र होते. मग गेल्यानंतर शटल प्लेन बघितल्यानंतर बोला आपण फोटो काढूया, आमचे फोटो आहेत त्यांच्याबरोबर, म्हणजे एकदम चांगले होते. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. भाजपकडून बंडखोर एकनाथ शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्यानंतर सत्तेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान शिवसेनेने बोलविलेल्या बैठकीला 17 आमदार वर्षा बंगल्यावर उपस्थित होते. महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या मित्रांमध्ये गणना केली जाते. शिंदे हे शिवसेनेचे जुने नेते आहेत. मात्र तेच शिंदे यांनी आता बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यांनी 40 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करून महाराष्ट्र सरकारला मोठा हादरा दिला आहे. शिंदे गटाला 38 शिवसेना आमदार आणि 7 अपक्षांचा पाठिंबा आहे.
आज राज्यपालांना पत्र पाठवून महाविकास आघाडीकडे संख्याबळ नसल्याचा दावा करणार आहेत, तर 10 खासदारांचा एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा असल्याचीही माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आव्हानानंतरही शिवसेनेत फूट सुरू आहे. त्यातच आता आमदारांबरोबर खासदारही शिंदे गटात सहभागी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशातच एकनाथ शिंदे व यांना भाजपने ऑफर दिली असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे यांच्या पावित्र्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले. राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. अशातच पोलिसांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील बंगल्यासमोरील पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे. एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 आमदारांसह शिवसेना विरोधात बंड केला आहे. शिंदेच्या बंडाने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच राजीनामा देतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ही बातमी समजताच राज्यभरातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिक भावूक देखील झाल्याचं बघायला मिळालं. दरम्यान एकनाथ शिंदे गटाला मोठी ऑफर मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्यात 8 कॅबिनेट मंत्रीपदे तर केंद्रात 2 मंत्रीपदे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडून ही ऑफर दिली गेल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शिवसैनिक आणखीच काही आक्रमक झाले आहेत. हीच बाब लक्षात घेता आता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील बंगल्याबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शिवसेनेच्या आमदारांनी बंद पुकारल्या संदर्भात उल्हास बापट प्रतिक्रिया देत म्हणाले की हे जे चालू आहे महाराष्ट्रामध्ये याला आम्ही इंग्रजीमध्ये वॉर ऑफ अट्रिशन म्हणतो. काही लोक बाहेर गेलेत, त्यातले किती लोक खरे गेले आहेत, किती लोकांना पाठवले गेले हे कोणाला माहीत नाही. याचा अंतिम निर्णय अजून लागलेला नाहीये. 37 लोक तर फुटलेल्या गटाबरोबर गेले असतील तर ते अपात्र होणार नाहीत, पण 36 गेले असतील तर 36 अपात्र होतील. तर एकनाथ शिंदे धनुष्यबाण चिन्हासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. आधी आमदार नेले आता चिन्ह असे देखील उल्हास बापट यावेळी म्हणाले. हे जे चाललंय सध्या महाराष्ट्रामध्ये याला आम्ही इंग्लिशमध्ये वॉर ऑफ अट्रिशन म्हणतो, म्हणजे एक सायकोलॉजिकल वॉरफेअर चाललंय. काही लोक बाहेर गेलेत, त्यातले किती खरे बाहेर गेलेत, किती पाठवले गेलेत हे कोणाला माहीत नाही. याचा अंतिम निर्णय अजून लागलेला नाही. परंतु अँटी डिफेक्शन लॉ खाली 2/3 लोक जर का बाहेर पडले तर ते डिस्क्वालिफाय होत नाही असं 10व्या शेड्यूलमध्ये 52वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर लिहिलेलं आहे. त्यामुळे 37 लोक हे जर का फुटलेल्या गटाबरोबर बाहेर गेले असतील तर ते डिस्क्वालिफाय होणार नाही, पण 36 गेले असतील तर सगळे 36 डिस्क्वालिफाय होतील अशी पोझिशन आहे. आत्ता शिवसेना इथे जो पक्ष आहे तोच शिवसेना हा पक्ष आहे. आसाममध्ये जे गेलेले आहेत तिथून त्यांना नवीन पक्ष आमचा आहे असा दावा करता येत नाही. त्याच्यासाठी त्यांना इलेक्शन कमिशनसमोर जावं लागेल. इलेक्शन कमिशनला सुप्रिंटेंडेंट्स कंट्रोल अँड डायरेक्शन हा पूर्ण अधिकार दिलेला आहे. राजकीय पक्षांचं रेकग्निशन त्यांच्या हातात असतं. राजकीय पक्षांना चिन्ह कुठलं द्यायचं हे त्यांच्या हातात असतं. त्यामुळे त्यांच्या समोर जाऊन त्यांना सिद्ध करावं लागेल की हा फुटलेला गट जो आहे याच्यामध्ये 2/3 लोक आहेत आणि त्यामुळे आम्ही खरा शिवसेना हा पक्ष आहोत हे त्यांनी सिद्ध करू शकले तर त्यांना नवी हे चिन्ह मिळेल. आणि मग त्या ठिकाणी राज्यघटना असं सांगते की उरलेले 1/3 जी लोक आहेत तो गट राहील, ओरिजिनल पक्ष राहणार नाही, मग त्यांना नवीन चिन्ह घ्यावं लागेल. आता या सगळ्यामध्ये इलेक्शन कमिशन हे अंपायरसारखी भूमिका करतं तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. परंतु कोणाला असं वाटलं की नाही हा चुकीचा निर्णय आहे तर न्यायालयाकडे सुप्रीम कोर्टाकडे जाण्याचा त्यांना अधिकार आहे. चिखली जिल्ह्यातील JED एंटरप्राइजेस फार्म यांच्या मार्फत महाराष्ट्रातील कोरोना काळात गावातील प्रत्येक घरी जाऊन माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना गावखेड्यात पोहोचवली. त्यावरून समर्थ टेक्नॉलॉजी व विराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने 25 रुपये प्रति घराप्रमाणे मानधन देण्याचे ठरवले होते, परंतु 5 महिने जी ओतून काम करून बिल मिळाले नसल्याने राजेश वाहुरवाग यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. मी गणेश वाघमारे, पंकज शर्मा आणि गजराज बाबर या तिघांकडून 3 वेगवेगळ्या प्रकारचे कामं घेतले होते. कामं घेण्याचा कालावधी हा कोरोना लॉकडाऊन 2 होता. गणेश वाघमारे मी यांच्याकडून माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेचे काम घेतले होते संपूर्ण विदर्भाचे. या योजनेअंतर्गत गावात जाऊन लोकांची तपासणी करणे होती. या तपासणीमध्ये जो व्यक्ती ज्याचे लक्षण कोरोनाचे आढळत होते त्या व्यक्तींना आम्ही कोविड सेंटरला रेफर करण्याचे काम आमच्याकडे होते. अशा पद्धतीने मी हे काम घेतलेले होते. गणेश वाघमारे यांनी हे काम त्यांनी घेतलेले होते, त्यांच्याकडून सब कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेला होता. तर या संदर्भामध्ये 6 महिन्यामध्ये मी पूर्ण विदर्भामध्ये काम केले.
काम केल्याच्या नंतर त्यांना आम्ही दर महिन्याला बिल पाठवले, परंतु लॉकडाऊन आहे, अमुक आहे, टमुक आहे, त्यांची आई आजारी आहे, असे काहीतरी कारणं करत 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 त्यांनी 6 महिने लावले. 6 महिन्यापर्यंत मला बिलाबद्दल काहीही त्यांनी 1 रुपया दिलेला नाही. मंत्रालय बंद असल्याकारणानं मला कोणतीही चौकशी करता आली नाही, परंतु 19/5 मंत्रालय सुरू झाले, त्यामुळे मी काय केले की माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय आरोग्यमंत्री साहेब आणि माननीय गृहमंत्री साहेब यांच्याकडे मी फाईल पुटअप केली की मला माझे बिल मिळून द्या म्हणून, अशा तक्रार केली. ही तक्रार केल्याच्या नंतर वाघमारे आणि माझा संपर्क झाला, त्यांनी मला सगळं हो म्हटले, त्यानंतर त्यांनी मला हो 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 म्हटले आणि शेवटी गेल्या 8 दिवसा अगोदर त्यांनी मला फोन बंद करून टाकले आणि मला कोणताही संपर्क न करता ते काम भूमिगत झाले. आणि जी फाईल मी मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती ती फाईल पण गहाळ झालेली आहे असे माझ्या लक्षात आले, कारण माननीय मुख्यमंत्री साहेबाकडून विशेष टिप्पणीसह ही फाईल आरोग्यमंत्र्याकडे गेली. आरोग्यमंत्री साहेबांनी ही फाईल आरोग्य सचिवांकडे पाठवली, त्याचेही दोन्हीही माझ्याकडे पत्र क्रमांक आहेत. आरोग्यमंत्री साहेबाकडून प्रदीप व्यास साहेब म्हणजे आरोग्य सचिव साहेब यांच्याकडे जी फाईल पाठवली गेली त्या फाईल त्यांच्याकडे पोहोचलीच नाही. आज 10 ते 12 दिवस झालेले ती फाईल कुठे गहाळ झाली, या फाईल गहाळ झालेल्या असल्याकारणाने मी परत माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि उपोषणाला बसलो. हे हां पंकज शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याबाबत आणि माझी चौकशी करण्याबाबत त्यांचे बयान घेण्याबाबत पत्र वगैरे निघालेले आहेत, मला पण दिलेले आहेत, माझं बयान पण घेतलेलं आहे, परंतु माझे कुटुंब, माझी जबाबदारी, गणेश वाघमारे यांच्याबद्दल कोणतेही आदेश वगैरे निघाले नाहीत, काहीही पाठपुरावा झालेला नाही आणि मला अशी कोणती माहिती अजून काही आलेली नाही. त्या कारणाने मी आमरून उपोषणासाठी बसलेलो आहो. माझी एकच मागणी आहे की पंकज शर्मा यांना लवकरात लवकर अटक करावी, गणेश वाघमारे यांना लवकरात लवकर अटक करावी आणि मी जे कामं केलेले आहेत त्या कामाचा मोबदला मला लवकरात लवकर मिळावा. विधान परिषदेच्या मतदानादिवशी कैलास माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की आपल्याला भाईंना भेटण्यासाठी नंदनवनला जायचे आहे. मला या काहीच गोष्टी माहीत नव्हत्या, माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मतदानानंतर मी घरी जाणार होतो. कैलास पाटील यांची सुरतमधून मुंबईकडे परतीच्या प्रवासाची आम्ही व्यवस्था करून दिली. प्रचंड पाऊस पडत असताना 4 किलोमीटर चालत गेले असल्याचा दावा साफ खोटा होता. आमदार कैलास पाटील खोटं आणि आभासी कथानक रचून मातोश्रीवर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. हे दुर्दैवी डबल ढोलकी असणारे आमदार कैलास पाटील आहे. यांच्यापासून पक्षप्रमुख यांनी देखील सावध राहावं असं मत शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी व्यक्त केलंय. विधान परिषदेच्या मतदानादिवशी दुपारी मतदान झालं आणि त्यावेळेस कैलास माझ्याकडे आला, तो म्हटला की आपल्याला बहिणींना भेटण्यासाठी नंदनवनला जायचं आहे. अदरवाईज मला ह्या काहीच गोष्टी माहीत नव्हत्या आणि मतदान करून मी माघारी जाणार होतो, कारण माझी तब्येत ठीक नव्हती. 4 दिवसापूर्वीच माझा ॲक्सिडेंट झालेला होता आणि म्हणून मग तो म्हटल्यानंतर म्हटलं ठीक आहे आपण जाऊ, म्हणलं मी गाडी आणली, म्हटलं चल आपण माझ्या गाडीमध्ये बस आणि आपण नंदनवनला जाऊ. आम्ही नंदनवनला गेलो, भाईंची त्या ठिकाणी पूर्ण चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर तो म्हणला की चला आता माझ्याकडे गाडी नाही, आपल्याच गाडीतनं आपण निघू आणि सांगितलं की आपण त्या ज्या दिशेनं आता चर्चा झालेली आहे तिकडं आपल्याला जायचं. मी म्हटलं चल आम्ही गेलो आणि पुढं जात असताना त्याचे व्हॉट्सअप, त्याचे मोबाईल, SMS जे काय होतं ते चालू होतं, इतरांचे कॉन्टॅक्ट चालू होता. मी माझ्या आजारामध्ये व्यस्त होतो त्याच्यामुळे मी कोणाशी बोलत नव्हतो किंवा मला कोणाचाही फोन येत नव्हता, मी कोणाला करत नव्हतो. आणि तिथून निघाल्यानंतर हा साधारणतः आम्ही गुजरातच्या चेकपोस्टवरती आल्यानंतर म्हणला की साहेब आपण इथं आपली गाडी थांबवा, मला थोडा लघुशंकेला जायचं आहे, आपण थांबू. मी म्हणलं ठीक आहे थांबव, गाडी थांबवली आणि त्या ठिकाणी मला म्हणलं खाली आजार आपण चर्चा करू. मी म्हणलं आता काय चर्चा करायची, तूच मला सांगितलं की आपल्याला इकडं जायचं आहे, आपण इकडं आलो. आणि मग तिथं म्हटलं की मला माघारी गेलं पाहिजे, आपल्याला इकडे जाऊन चालत नाही, तो येत असेल तर तुम्ही चालू. म्हणलं असं कसं आता चालेल, आपलं ठरलं आहे, आपण बोललो, त्या बोललेल्या प्रमाणे आपण वागतो आहे आणि त्याप्रमाणे पुढं चाललो आहे. आणि मग हे सगळं असताना म्हणलं नाही मला आता तरी माघारी जावं लागेल, कारण मला थोडंसं प्रेशर वाढलं, मला भीती वाटते वगैरे. म्हणलं ठीक आहे तुझा माघारी एक काम कर, आता तू जर माघारी जाणार असेल, अजून एक 2-4 गाड्या इकडे येणारच आहेत, तू एक ही माझीच गाडी घे आत्ता जे आपण बसलो आहे, तू गाडी घेऊन माघारी जा, पाऊस वगैरे येतो आहे. तो म्हणला नको सर तुम्ही ह्या गाडीत पुढं जा. मग त्या ठिकाणी जो आज तो मीडियाची दिशाभूल करतोय, स्वतःवरती किती अन्याय झाला, किंवा जो ग्रुप गेला त्यांनी कुठंतरी त्याला गन पॉईंटवरती नेला, त्याला प्रेशर केलं, त्याला टॉर्चर केलं, त्याला कोणीतरी धरलं, असलं काहीही झालेलं नाही.
असलं काही झालेलं नाही. हा मीडियाची संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची आणि पक्षप्रमुखाची सुद्धा दिशाभूल करतोय अशानं स्वतःचं महत्व वाढत नसतं. कारण इतके दिवस तुम्हाला तिथून येताना हे सांगत होता की सावंत साहेब तुमच्यामुळं मी निवडून आलेलो आहे, तुमच्यामुळं आज ह्या पदावर दिसतोय, तुमच्यामुळं मी हा शिवसेनेत आहे, तुमचा आधारस्तंभ पाहिजे, तुमचा आशीर्वाद मला पाहिजे, तुम्ही माझ्या बरोबर पाहिजो. जो गेल्या 2 वर्ष 2.5 वर्ष कंटिन्युअस मला सांगतो, ज्यानं पक्षप्रमुखाची गेली 2.5 वर्ष दिशाभूल केली, त्यानं माझी दिशाभूल केली आणि ह्या ठिकाणी पुन्हा आज ह्या माध्यमातनं वर्षावरती काही जाऊन बसतो आणि त्या ठिकाणी सगळं मीडियाला काय पाहिजे देतो की माझ्यावरती अन्याय झाला आणि हे काय पद्धतीनं हे ऑपरेशन चाललेलं आहे, असं कुठलंही काहीही घडलेलं नाही. या ठिकाणी आज गोव्यातला आलेला प्रत्येक आमदार हा सोखुशीनं स्वतःच्या मनानं कुणालाही बाहिनी फोन केलेला नाही, कुणाला कुठलाही दबाव नाही. तर विकेबी मराठी न्यूज मध्ये आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.